विद्यार्थी मित्रांनो, सेतू अभ्यासक्रमाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 45व्या दिवशी तुमचं मनपूर्वक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीची चाचणी क्रमांक 3 पाहणार आहोत आणि चाचणी क्रमांक 3 साठी मी तुम्हाला सर्व मार्गदर्शन करणार आहे। सर्वप्रथम तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल पहिल्यांदा सबस्क्राइब करा, लाल अक्षरावर टच करा म्हणजे चॅनल सबस्क्राइब होऊन जाईल। चला बघूया। तर पहिल्यांदा मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव लिहायचं आहे। 30 गुणाची ही टेस्ट आहे, रिकाम्या जागा भरा। प्रश्न पहिला आहे, प्रश्न पहिला रिकाम्या जागा आहे। ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते ते कोण परस्परांचे काय असतात? कोटी कोण असतात। काय असतात? कोटी कोण। ओके, चला। 9चा घन गुणिले 9चा वर्ग बरोबर 9चा काय होईल बघा मित्रांनो, 3 + 2 बरोबर 9⁵। कारण पाया समान असताना घातांकाची आपण बेरीज करतो। पायथागोरसचा सिद्धांतानुसार काटकोन त्रिकोणात डॅश डॅश वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग, म्हणजे या ठिकाणी कर्ण शब्द येईल। काय शब्द येईल? कर्ण। कर्णवर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग, म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी काटकोण त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेवढा असतो असं आपण सूत्र पाहिलेलं आहे। हे सर्व काही मागील व्हिडिओमध्ये आपण शिकलेलो आहोत। तुम्ही जर मागील व्हिडिओ पाहिले नसतील तर मागील व्हिडिओसुद्धा पाहून घ्या आणि दररोजचा अभ्यास दररोजच्या तारखेनुसार आपणाला वहीमध्ये नोंदवायचा आहे, लिहायचा आहे। कारण या वह्या आपणाला शाळेमध्ये परत जमा करावयाच्या आहेत, ठीक आहे। पाय बरोबर वर्तुळाचा परिघ छेद डॅश डॅश। मित्रांनो थोडंसं उलटं जाऊया, वर्तुळाचा परिघ बरोबर सी, त्याचं सूत्र आहे सी बरोबर 2πr। आता इथं परिघच दिला आहे आणि इकडं पाय ठेवले, म्हणजे या ठिकाणी पक्षांतरानं छेदात काय येईल? 2r। छेदात काय येईल? 2r। समजलं? चला जाऊया पुढं। 5वी गाळलेली जागा आहे। काय आहे बघा 5वी गाळलेली जागा? 5⁵ कंसाचा वजा 3 आहे, म्हणजे घाताचा घात जेव्हा येतो मित्रांनो त्यावेळेला आपण घातांचा गुणाकार करायचा असतो, म्हणजेच 5⁵ × 3 म्हणजेच 5⁵। 5चा कितवा घात येईल? −15। ठीक आहे, चला। प्रश्न क्रमांक 2, कोणतीही 4 उदाहरणे सोडवा। ह्यात पहिलं गणित आहे, खालील पदावलीला सरळ रूप द्या, खालील पदावली सोडवा। 50 × 5/2 = 24। मित्रांनो कंचे भागू बेव हे सूत्र तुम्हाला माहीत आहे, पहिल्यांदा कंस, पुन्हा गुणाकार, पुन्हा भागाकार, पुन्हा बेरीज किंवा वजाबाकी, वजाबाकी किंवा बेरीज। या सूत्रानुसार क्रमानुसार आपणाला हे गणित सोडवायचं आहे। पहिल्यांदा आपण गुणाकार जर केला तर तो गुणाकार येईल 225, त्याला भागिले 2, ২ 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 ১ घेतला, ২ ৫ म्हणजे 112.5 अधिक आहे 24, म्हणजेच या ठिकाणी पहिल्या गणिताचं उत्तर येईल 136.5। काय येईल उत्तर? 136.5। ओके, आता आपणाला गुणाकार करायला सांगितलंय। गुणाकारामध्ये विद्यार्थ्यांनो काय असतं? अंकांचा पहिल्यांदा गुणाकार करायचा, 15³ ⁴४, आणि चलांचा गुणाकार करणं म्हणजे चलांच्या घातांकाची बेरीज करणं। मग इथं x आहे, इथं x² आहे म्हणून इथं होईल x³, इथं y आहे, इथं y आहे म्हणून इथं होईल y². ओके, समजलं मित्रांनो? चला पुढं जाऊया। 16वा प्रश्न क्रमांक 3 आहे, ⁵⁫ × ⁴। 2 ऋण संख्यांचा गुणाकार मित्रांनो
धन येतो आणि 5 3 15 धनचिन्ह दिलं तरी चालतंय, नाही दिलं तरी पण चालतंय. दुसरं गणित आहे ऋण 6/3. कोणत्याही संख्येला ऋण संख्येला आपण जर भागलं तर भागाकार ऋण संख्या येतो. जर दोन ऋण संख्या असतील, दोन्ही ऋण संख्या असतील तर भागाकार धन येतो. म्हणजे या ठिकाणी भागाकार येणार आहे ऋण 6/3 केलं तर उत्तर येईल 3 2 6. ओके, पुढं 3 बाजू असणाऱ्या घनाचे घनफळ. मग सरळ घनाच्या घनफळाचं सूत्र लिहायचं. घनाचे घनफळ काय आहे? घनाच्या घनफळाचं सूत्र तर बाजू घन. काय आहे सूत्र? बाजू घन. मग बाजू किती आहे? 3. मग म्हणा 3 चा घन. 3 चा घन किती येईल? 27. म्हणून 27 घन सेमी असं उत्तर. 27 घन सेमी असं चौथ्याचं उत्तर येईल. समजलं? चला बघूया दुसऱ्यातलाच 5वा प्रश्न. काय सांगितलंय बघा दुसऱ्यातला 5वा. 5/5/8. मित्रांनो, भागिले म्हणजेच उलटून गुणिले. 5 × 8/5 म्हणजे 5 ला 5 कॅन्सल झालं आणि उत्तर 8 आलं. बघा, प्रश्न समजत नसेल तर पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ बघा आणि प्रश्न समजून घ्या. ही गणितं सगळी तुम्ही तुमच्या वहीमध्ये उतरवायची आहेत. याआधी तुमची शाळेची टेस्ट झालीच असेल, तदनंतर मी तुम्हाला मार्गदर्शन करतो. चला जाऊया पुढं. प्रश्न क्रमांक तीन काय सांगितलंय बघा. 3/8 आणि 7/8 या दोन संख्यांच्या दरम्यानच्या असलेल्या 3 संख्या शोधायच्या आहेत. दरम्यानच्या संख्या शोधत असताना मित्रांनो, 2 संख्यांची बेरीज लगतच्या 2 संख्यांची बेरीज भागिले 2 करायचं. मग यातली मी पहिली संख्या कशी शोधेन बरं? तर पहिली संख्या मी म्हणेन 3/8 + 7/8 / 2. मग छेद समान आहे, अंशाची बेरीज करून टाकूया. 7 आणि 3 10. 10/8 / 2 आहे म्हणजे उलटून गुणिले 1/2 झालं म्हणजेच 10/16. म्हणजेच काय आलं उत्तर? 10/16. म्हणजे ह्याच्यामध्ये 10/16 आहे. समजलं? पहिली संख्या झाली. अशीच आपण आता दुसरी संख्या काढूया. दुसरी संख्या काढताना आपलं बघा उत्तर काय आलं? तर 10/16 म्हणजेच 2 × 5 = 10 आणि 2 × 8 = 16. म्हणजे याच्यामध्ये आपली संख्या आहे 5/8. मग आपण आता राहिलेल्या 2 संख्या कशा काढायच्या? तर 3/8 आणि 5/8 याच्या सहाय्यानं. म्हणजे काय? लगतच्या 3/8 + 5/8 यांची बेरीज भागिले 2. म्हणजेच काय? 3 × 5 = 8, 8/8 म्हणजेच 1, 1/2 म्हणजेच 1/2 म्हणजे याच्यामध्ये 1/2 असणार आहे. आता मी काय करेन? परत 5/8 आणि 7/8 मधली संख्या शोधून काढणार. म्हणजे ती कशी असणार आहे मधली संख्या? तर 5/8 + 7/8 / 2. म्हणजेच काय? 5 × 7 = 12, 12/8. 12/8 म्हणजेच उलटून गुणिले 1/2. 2 × 12, 2 × 6, 2 × 8 म्हणजे उत्तर येईल 3/4. मग याच्यामध्ये 3/4 असेल. मग आपल्याला 1/2, 5/8, 3/4 अशा ह्या 3 संख्या मिळाल्या. काही विद्यार्थी म्हणतील, मी 3/5 आणि 1/2 मधली संख्या शोधू शकतो का? हो बाळा, शोधू शकतो. एखादा विद्यार्थी म्हणेल, मी 3/4 आणि 7/8 मधली. यस, काही जण म्हणतील 1/2 आणि 5/8,
हो बाळा, तेही करू शकतो। म्हणजे दोन संख्यांच्यामध्ये अनंत संख्या असतात हे मुळात तुम्ही लक्षात ठेवा। समजलं? चला जाऊया पुढं। पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न काय सांगितला या ठिकाणी। 5 किलोग्रॅम साखर 5 किलोग्रॅम साखर 125 रुपयांना 5 किलोग्रॅम साखर 125 रुपयांना तर 3 किलोग्रॅम साखर किती रुपयांना? मित्रांनो, 5 किलो साखर असताना 125 रुपये लागतात, मग 3 किलो साखर असताना कमी पैसे लागतील की जास्त? विचार करा बरं, अर्थातच कमी लागणार। म्हणजे साखर वाढवली तर वाढणार आहेत पैसे, साखर कमी केली तर कमी होणार आहेत। म्हणजे कमी केल्यावर कमी होते, वाढवल्यावर वाढतं, याचा अर्थ या उदाहरणात कसलं चलन आहे? समचलन आहे। कसलं चलन आहे? समचलन आहे। म्हणून आपण म्हणायचं, भागाकार करायचा या ठिकाणी, 5 छेद 125 = 3 छेद 1 म्हणून 1 = 125 × 3/5 5 × 1 = 5 5 × 2 = 10 5 × 5 = 25 x = 25 × 75 रुपये अशी परत चौकट करा। म्हणजे एक्सची किंमत 75 आली, एका वाक्यात उत्तर लिहा। 3 किलोग्रॅम साखरेची किंमत 75 रुपये असेल। ओके, ठीक। चला पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, विस्तार करायचा आपणाला। 3x + 5y कंसाचा वर्ग। विस्तार आपण अलीकडील काही व्हिडिओमध्येच पाहिलेला आहे, जर व्हिडिओ पाहिले नसतील तर व्हिडिओ सगळे पाहून घ्या एकदा। पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे 3x² अधिक आहे म्हणून अधिक, दोन पदांच्या गुणाकाराची दुप्पट 2 × 3x × 5y आणि सगळ्या शेवटी दुसऱ्या पदाचा वर्ग। म्हणजे काय येईल या ठिकाणी मित्रांनो? तर या ठिकाणी 3x² काय येईल? 9x² अधिक 5 × 3 = 15 × 2 = 30 अंकांचा गुणाकार केला 30 × x y अधिक 5² = 25 आणि y² = y² अशा पद्धतीनं 9x² + 30x y + 25y². ओके, चला प्रश्न क्रमांक 4 काय दिलाय? प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, कोविड बाधितांची 5 दिवसांची संख्या खालील प्रमाण आहे। 5 दिवसाची कोविड बाधितांच्या संख्येची सरासरी काढा। सरासरी काढणं म्हणजे दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागिले असणाऱ्या एकूण संख्या। मग मी या ठिकाणी काय म्हणेन? तर सरासरीसाठी म्हणणार 132 × 134 × 138 / किती संख्या आहेत? 1, 2, 3, 4, 5 म्हणून भागिले 5। करा ह्यांची सगळ्यांची बेरीज। 8 × 4 = 13 5 × 8 = 13 11 × 3 = 14 × 3 = 17 + 1 = 2 × 1 = 3 × 4 = 5 × 6 = 6 6 = 7 + 5 = 7 भागिले 5 5 × 5 = 5 1 = 17 + 5 = 3 = 15 2 × 0 = 20 54 × 20 = 34 म्हणजेच काय? तर 134 ही या कोविड बाधितांच्या संख्येची सरासरी झाली। ओके, बघितलं का काय केलं आपण? 132 35 131 34 38 138 ह्यांची बेरीज भागिले किती दिवसांची आहे? 5 म्हणून भागिले 5 केलं। बेरीज बघा, बेरीज किंवा काही वजाबाकी अनावधानानं माझ्याकडून चूकभूल झाली तर तुम्ही दुरुस्त करा मित्रांनो। ठीक आहे, चला पुढं जाऊया। पुढं काय सांगितलं आहे बघा, सुभाष 2 क्रमागत समसंख्यांचा लसावी 90 आहे तर त्या संख्या कोणत्या? मित्रांनो,
जेव्हा दोन क्रमागत संख्यांचा संख्या असतील त्यावेळेला क्रमागत संख्यांचा मसावी हा एक असतो, हे लक्षात घ्या. मग आपण काय लिहूया इथं, क्रमागत संख्यांचा मसावी बरोबर एक, म्हणून दोन संख्यांचा, आता इथं गुणाकार करावा लागणार आहे, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी. तुम्ही स्पष्ट लिहा बरं का, मी शॉर्टकटमध्ये लिहितो. मग या ठिकाणी दोन संख्या यांचा गुणाकार बरोबर मसावी एक आहे गुणिले लसावी किती आहे 90, म्हणजे 90 एक 90. आता आपणाला अशा दोन संख्या शोधायच्या आहेत की त्या दोन संख्यांचा क्रम असणारा, क्रमागत एका मागोमाग येणाऱ्या ज्या संख्या आहेत त्यांचा गुणाकार 90 आला पाहिजे. मग कोणत्या संख्या येतील त्या, अर्थातच 10 व 9, 10 ही 90 90 असे या दोन संख्या येतील. मग तुम्ही लिहू शकाल की त्या दोन संख्या 10 आणि 9 असतील. ही एक पद्धत झाली. दुसरी पद्धत कोणती आहे मित्रांनो, तर दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण म्हणू शकतो पहिली संख्या एक्स दुसरी संख्या एक्स अधिक एक म्हणू शकतो. क्रमागत एक एक न संख्या वाढत जाते, म्हणून एक्स अधिक एक तिसरी असती तर एक्स अधिक दोन, चौथी असती तर एक्स अधिक तीन, दोनच आहेत इथं. मग इथंसुद्धा आपण तेच वाक्य लिहिणार, काय मसावी हा किती असणार आहे, एक असणार आहे. मग इथं लिहायचं आता, म्हणून पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी. मग पहिली संख्या एक्स कंसात एक्स अधिक एक बरोबर मसावी एक लसावे आहे 90, म्हणजेच काय झालं या ठिकाणी, एक्स वर्ग अधिक एक्स बरोबर 90. पक्षांतर करा, एक्स वर्ग अधिक एक्स वजा 90 बरोबर 0, हे झालं वर्ग समीकरण. वर्ग समीकरणामध्ये गुणाकार ऋण आला आणि बेरीज धन आहे, म्हणजे अशा कोणत्या दोन संख्या आहेत की त्या दोन संख्यांचा गुणाकार ऋण 90 आला पाहिजे आणि बेरीज 10 आली पाहिजे. तर मित्रांनो त्या दोन संख्या आहेत एक्स अधिक 10 आणि एक्स वजा 9 बरोबर 0. 10 ही 90 90 आणि बेरीज जर केली तर अधिक वजांची वजा बाकी करून उत्तर 1 येत आहे, म्हणून या ठिकाणी 10 ही 90 90 म्हणावं लागेल. इथं तुम्हाला काय करावं लागेल, मग परत दोन संख्यांचा गुणाकार 0, म्हणून एक्स अधिक 10 बरोबर 0 किंवा एक्स वजा 9 बरोबर 0, म्हणून एक्स बरोबर वजा 10 किंवा एक्स बरोबर 9. क्रमागत संख्या मित्रांनो, क्रमागत संख्या ऋण नसतात, त्या धन असतात, म्हणून म्हणायचं एक्स बरोबर 9 आणि ह्याला चौकट घालायची. मग एक्स बरोबर 9 आल्यावर हिथं आपण लिहिलेलंच आहे की पहिली संख्या एक्स आहे, मग एक्स आले मग 9 आणि दुसरी संख्या आपली एक्स अधिक एक आहे, म्हणून इथं 9 अधिक 1 10 येईल. कोणत्याही पद्धतीनं तुम्ही सोडवू शकता मित्रांनो, ठीक आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले नियमित अभ्यासक्रमाचे सगळे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील. सर्व उदाहरणं सोडवून दिलेली आहेत, नक्कीच तुम्ही हे चॅनल बघा. प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्हाला हे चॅनल बघता येत, उदाहरणं प्रकरणं पाहता येतील. दुसरं गणित या ठिकाणी दिलं आहे, सुभाषचे वय सानियाच्या वयापेक्षा 3 वर्षांनी जास्त आहे, त्यांच्या वयांची बेरीज 33 वर्ष आहे, तर सुभाष व सानियाचे वय काढा. सानियापेक्षा सुभाषचं 3 वर्षांनी जास्त आहे, पण सानियाचं किती आहे माहिती आहे का, मग मानायचं. काय लिहायचं इथं, सानियाचे आजचे वय एक्स वर्षे मानू. मग सुभाषचं किती होईल रे बाळानो, सुभाष कसा आहे सानियापेक्षा, सुभाषचे आजचे वय 3 वर्षांनी मोठा म्हणजे एक्स अधिक 3 वर्षे, एक्स अधिक 3 वर्षे. ओके, आता परत काय होईल, तर पुढची अट दिली आहे त्यांच्या वयांची बेरीज 33 आहे, मग करूया बेरीज, म्हणून एक्स
अधिक एकस अधिक तीन बरोबर तेहतीस। एकसन एकस दोन एकस हे अधिक तीन तिकडे गेल्यावर वजा होईल मग वजा बाकी तीस येईल। गुणिले आहे दोन एक्सला म्हणून एक्स बरोबर तीस भागिले दोन म्हणून एक्स बरोबर किती येईल पंधरा। एक्स बरोबर किती येईल पंधरा। मग एक्सची किंमत पंधरा आल्यावर आपण सानियाचं वय किती मानलं आहे पंधरा मानलं। मग सानियाचं वय पंधरा मानल्यावर खाली लिहायचं म्हणून सानियाचे आजचे वय बरोबर पंधरा वर्षे आणि सुभाषचे स्पष्ट लिहा तुम्ही सुभाषचे आजचे वय पंधरा अधिक तीन बरोबर अठरा वर्षे। समजलं? अशा पद्धतीनं आपण हे वयाचंही गणित सोडवू शकतो। मला वाटतं मी सांगतोय ते तुमच्या सर्वांच्या लक्षात येत असावं। ठीक आहे, येत नसेल तर हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा म्हणजे लक्षात येईल। चला पुढं जाऊया। एका आयताचे क्षेत्रफळ 120 सेमी आहे, आयताची लांबी 15 सेमी, तर आयताची परिमिती किती? मित्रांनो, आयताच्या परिमितीचं सूत्र पहिल्यांदा आठवा। काय आहे आयताच्या परिमितीचं सूत्र? तर आयताची परिमिती बरोबर दोन कंसात लांबी अधिक रुंदी। पण इथं लांबी दिली नाही आपणाला, लांबीच्या ऐवजी त्यांनी मात्र रुंदी दिली नाही मात्र, मग त्या रुंदीच्या ऐवजी त्यांनी आयताचं क्षेत्रफळ दिलं आहे। मग आपण आयताच्या क्षेत्रफळावरून रुंदी काढूया। कशी? बघा, सरळ लिहा सूत्र। आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी। किमती ठेवा, 120 बरोबर लांबी आहे किती आहे 15 गुणिले रुंदी, रुंदी बरोबर 120 भागिले 15 म्हणजे रुंदी किती आली 15 एक 15 15 8 20 म्हणजे रुंदी आपली आली 8। आता आपण आता काय करूया इथं? तर आपण आता आयताची परिमिती काढूया। लिहा मग, आयताची परिमिती बरोबर तुम्ही स्पष्ट लिहा दोन कंसात लांबी अधिक रुंदी। स्पष्ट लिहा, मग बरोबर चिन्हाखाली बरोबर चिन्ह येऊ द्या। मी थोडं अलीकडं लिहिलंय, दोन कंसात लांबी किती आहे रे बाळांनो 15 आहे, अधिक रुंदी किती आपली 8 आहे, म्हणजे 15 अधिक 8 दोन गुणिले 15 आणि 8 23 23 दोन्ही 46 सेमी अशी ही रुंदी असेल। माझी ही गणितं तुम्हाला सर्वांना मित्रांनो समजत असतील। या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ तुम्ही सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना तुमच्या शाळेच्या ग्रुपवर सर्वांना पाठवा आणि सर्वांना हे सर्व व्हिडिओ पाहायला सांगा। विद्यार्थी मित्रांनो, हे व्हिडिओ मी ग्रामीण भागात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील या दृष्टीने तयार केलेले आहेत आणि हे सर्व व्हिडिओ फायदेशीर असणार आहेत। फक्त व्हिडिओ स्किप न करता प्रत्येक व्हिडिओ पहा। सर्व अभ्यासक्रमाचे इयत्ता 5वी ते 10वीचे सर्व व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील। प्लेलिस्टमध्ये गेल्यावर इयत्तावार प्लेलिस्ट तयार केलेली आहे, त्यामधून तुम्ही हे व्हिडिओ पाहू शकता। आज आपण मित्रांनो या व्हिडिओमध्ये याच ठिकाणी थांबणार आहोत। भेटूया त्यानंतर परत येणाऱ्या आपल्या दुसऱ्या व्हिडिओसाठी। धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच।